कैलास देशमुख या तुमचा मित्र श्याम दत्त यांना मोटरचा धक्का लागून अपघात झालाय. काय श्यामला कुठं? खोदादात सरकलला. त्यांना जनरल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय. असं? आता तब्येत कशी? अजून पेशंटच आहे. बर मी निघालो. अजून शुद्धीवर आले नाहीत ते, पण रात्रीपर्यंत येते. तसं काही काळजी करण्याचं कारण नाही. मित्र कॅन यू डू वन फेवर, यांना स्पेशल रूम मध्ये रिमूव्ह करता येईल? हो थँक्स. प्लीज वन मोर फेवर, यांच्या मदतीला एखादी नर्स मिळू शकेल? पाहते प्रयत्न करून. थँक्स. अहो हल्ली डॉक्टर पेक्षा नर्सेसनाच डिमांड जास्त आहे. चला माझ्या बरोबर. नाही मोठ्या डॉक्टरला भेटून सगळी व्यवस्था करून देते मी तुम्हाला. अच्छा अच्छा चला. चला
माझं नाव वसुधा. हॉस्पिटल मध्ये. कसा आलो मी इथं? काल तुम्हाला अपघात झाला म्हणून इथं आणलं. कोणी ऐकलं मला इथं? कैलास कुठे? मला ऍक्सिडेंट कसा? जास्त बोलायचं नाही. आत्ता शुद्धीवर आलाय तुम्ही. मी तुमच्यासाठी ग्लुकोज आणते. गुड मॉर्निंग सिस्टर. काय म्हणता आमचा पेशंट? आता काळजी करायचं काहीच कारण नाही. काळजी करण्याचं कारण नाही? अरे हेच तर काळजी करण्याचं कारण आहे. हाव यू माय ओल्ड बॉय? ठीक आहे ठीक आहे. अरे उत्तम आहे. म्हणजे हे बघ, अशी सुंदर नर्स सेवेला मिळणार असेल तर मी सुद्धा अपघात करून तयार आहे. इव्हन टक खाली. मित्रामित्रा कसला विनोद झाला छत्री करू द्या. सांगू नको बरं राहील. एक्सक्यूज मी, तो विनोद अनसेन्सॉर होता. असं हा बरा झाला की याच्याच तोंड आहे का सगळं? मला माझ्या लहानपणीची आठवण. लहानपणी अंघोळचा मला फार कंटाळा होता, पण आई जबरदस्तीनं मला अंघोळ घालायची आणि कोरड्या पंचानं मांडीवर घेऊन पुसून काढायची. आईसारखीच असते. नाही नाही तसं नका म्हणून. आईसारख्या वाटणाऱ्या नर्सेस वेगळ्या असतात मेट्रांसारख्या. काय म्हणून, मी 3 दिवस झाले मला इथे येऊ, पण तुमचं नाव नाही कळलं अजून मला. तुम्ही विचारलं कुठे? मग आता विचारतो. वसुधा. माझं नाही विचारलं? माहीत असलेलं नाव पुन्हा कशाला विचारायचं? माझं नाव ठाऊक आहे तुम्हाला? श्याम दाते. तुमच्या गाण्याचे प्रोग्राम ऐकलेत मी. असं? तुमच्या सगळ्या रेकॉर्ड्स आहेत माझ्याकडे. हल्लीचे काही नवीन रेकॉर्ड? रेकॉर्ड ना आहेत का? तुमच्या दवाखान्याच्या रजिस्टर मध्ये सापडेल अपघाताचं रेकॉर्ड. तुम्हाला खरं सांगू, तुम्ही इथं नसताना तर अगदी एकटं एकटं वाटलं असतं मला. आणि माझी पाळी बदलली म्हणजे? होऊन जाईल मी इथून. तुम्ही सगळ्या गोष्टी किती आपुलकीने करता आहात. नर्सचं कर्तव्यच असतं ते. फक्त कर्तव्यच. गुड मॉर्निंग डॉक्टर. मॉर्निंग. कसं काय वाटतंय? मी आपल्या तब्येत बद्दल विचारतो. तब्येत नक्की अच्छी. इम्प्लिमेंट जरा फास्ट होते. मग मला वाटतं 1-2 दिवसात डिस्चार्ज यायला हरकत नाही. गुड गुड. थँक्यू डॉक्टर. चालू. 1-2 दिवसामध्ये डिस्चार्ज? हुशे. माझी तर इथं अगदी कायमची राहायची तयारी आहे. कायमचं राहायचं असेल तर हॉस्पिटल मधली खोली कशाला? वसुधा वसुधा.
काय शाम, अरे एवढं कसलं चिंतन चाललंय? अच्छा, तुझीच वाट पाहत होतो. हो ना, आज लवकर आलास. छान छान छान. श्याम श्याम सबसे आडी मगर जमादार से व्याडी. ते जाऊ रे. बर, तुझं ऑफिस काय म्हणते? अरे ऑफिस काय म्हणणार, तिथे वसुदे सारख्या फाकडेपुरी थोड्याच आहेत. अरे तू सारखा घड्याळ काय पाहतो? काय नाही, तुला घरी जायला उशीर होईल म्हणून मी घड्याळ पाहिला. नाही, उशीर झालाच आहे. हो ना, म्हणते वसुदेला यायला. तुझं आपलं काहीतरी, तुझ्या भल्यासाठी मी सांगितलं. अच्छा, तुला घरी जायला उशीर झाला तर जेवण मिळेल का तुला खाणावेत? अरे जाण्यात यार, मित्रापडे जेवणाचं काय घेऊन बसलास? मिस्टर श्याम, आपण मला कितीही कटवण्याचा प्रयत्न केलात ना, तरी एक तासभर मी इथून हलणार नाही. हे बघ, फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डी. अगदी बरोबर. वसुधा नाही आली? आय मीन आले आले आले. आज ती रजेवर आहे. मारे गए. तुम्हाला काही हवंय का? हो हो. काय हवंय? विश्रांती. आणते छान. अरे मी जातो रे. नको नको. अरे तू थांब, या पावन खिंडीमध्ये एकटा बाजीपर बरोबर टाकून जाऊ नकोस. अरे फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डी. पण म्हणजे जेवणाचं काय? आता मित्रा पुढे जेवणाचं काय महत्व आहे? आताच नाही का तू सांगितलं? अच्छा. सिस्टर, पेशंटचं वेकर तयार करून ठेवा. येस सिस्टर. सांगू कसे रे मी तुला, सांग ना. सांगू कसे रे मी तुला, सांग ना. सांगू कसे रे मी तुला, चल मळते मी तुझा दर्शना. चल मळते मी तुझा दर्शना. सांगू कसे रे मी तुला, सांग ना. आलात? एका दिवसात रजा संपली, वर्षभर का नाही गेलीस रजेवरती? तू आली नसतीस तर कमी मेलो नसतो. असं नाही बोलायचं. काल का नाही आलीस? मैत्रिणीच्या लग्नासाठी गेले होते पुण्याला, दोन दिवस राहणार होते. पण लग्न होताच ताबडतोब निघून आले. कशाला? उगीच वाटलं होतं माझी कोणीतरी वाट पाहत असेल. मी यावं असं कुणाला तरी वाटत असे. आणि आता ऐका कवी मधुसूदन यांचं एक भावगीत, सांग कधी कळणार तुला. सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला. रंग कधी दिसणार तुला, लाजणाऱ्या फुलातला. सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला. सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला. रंग कधी दिसणार तुला, रंग कधी दिसणार तुला, लाजणारा फुलातला. सांग कधी कळणार तुला,
भाव माझा मनातला सांग कधी कळणार तुला भाव माझा मनातला कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला निळसर चंचल पाण्यावरती निळसर चंचल पाण्यावरती लईत एका तरंग उठती निळसर चंचल पाण्यावरती लईत एका तरंग उठती छंद कधी कळणार तुला छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला झुकली खाली जुळता डोळे एकावे धीटा पणी झुकली खाली खेळ कधी कळणार तुला खेळ कधी कळणार तुला दोन वेळा जीवातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या लाडके वसुधा काय प्रियतम प्रियतम वसु प्रियतम वसुधा परवा मी हॉस्पिटलमध्ये आलो होतो पण नीटपणे बोलता नाही आलं परवा मी हॉस्पिटलमध्ये आलो पण नीट बोलता आलं नाही मग आजही तू नाही भेटलीस आजही तू भेटली नाहीस असो असं असं कठोर का झालीस कठोर का झालीस तुला कधी करणार की हा वेडा श्याम तुझ्याशिवाय क्षणी जगू शकणार नाही उपवासाची सांगता पण तुझा मित्र बघेल ना त्याला मार गोळी त्याची काळजी करू नकोस तू अगं दोन दिवसासाठी तो पुण्याला गेला काय ग मला काल का नाही भेटलीस तू अरे माझी डबल ड्युटी होती ना ही नोकरी सोडून का नाही देत तू वेळ आली की सोडणारच आहे पण तोपर्यंत काम करत राहायचं आलाच का पुन्हा मूळ पदावर हा विरह काल संपणार का कधी मी सुद्धा त्यासाठी सजील झालेली आपण लग्न करूया लग्न इतक्यात नको रे बाबा का ग अरे लग्न करून राहायचं कुठे ही खोली सुद्धा मित्राची जागा काय सहज शोधून काढता येईल अशी तशी जागा नकोय मला मग कशी पाहिजे कमीत कमी चार खोल्यांचा ब्लॉक हवाय
शिवाय एअर कंडिशन बेडरूम, फ्रीज, कपडे धुवायचं मशीन, गॅसची शेगडी, रेडिओ ग्रॅम. बाप रे, माझं स्वप्न आहे ते माझ्या संसाराच. आपण पैसे साठवूया, 15-20 हजार रुपये साठले की मग लग्नाला किती उशीर. उशीर? तोपर्यंत आपण म्हातारे झालेलो असू. असा निराश का होतोस? तू गावोगाव गाण्याचे प्रोग्राम कर, मी डबल ड्युटी करून जास्त पैसे कमवीन. वा, आपण भेटायचं केव्हा? काम नसेल तेव्हा. आज भेटायला काही हरकत नाही ना. आपण पिक्चरला जाऊ, मग बाहेरच जेऊ. तोपर्यंत मी कपडे बदलले नाही. जाऊ. पावसानं गाठायच्या आत परत यायचंय मला. टाटा. तू आणि काय करू, खाली उतरले आणि पावसाला गाठला. मला कपडे माझ्या. मिस वसुधा, याचा अर्थ काय? कशाचा? काल रात्री तू हॉस्टेलमध्ये नव्हतीस. अर्थ सोपा आहे, मी बाहेर होते. मी तुला वॉर्निंग दिली होती. आयुष्यभर दुसरं केलंय काय तुम्ही? तुमच्यावर कधी कुणी प्रेम केलं नाही म्हणून द्वेष वाटतोय तुम्हाला दुसऱ्यांच्या प्रेमाचा. वसुधा, राग का आला खऱ्या गोष्टीचा? आपल्यासारखंच इतर नर्सेसनी जोगीण व्हावं वाटतं तुम्हाला, पण मला जोगीण व्हायचं नाही. तुमच्यासारख्या वटलेल्या घराला कशा करणार आमच्या भावना? गब्बस, आज तू बेजबाबदारपणे वागलीस. या पवित्र उदात्त व्यवसायाला तुझ्या ह्या अशा वागण्यानं कलंक लागेल आणि तुला नोकरीवर ठेवलं तर आम्हालाही कमीपणा येईल. जाऊ दे, मला ठाऊक आहे मी नियम मोडला हॉस्टेलचा, पण त्या बदल्यात विशेष काय होणार आहे? मला नोकरीवरून काढणार हेच ना, पण तशी वेळ मी येऊ देणार नाही. मीच राजीनामा लिहून देणार आहे. हे घ्या आणि उठा माझ्या कॉटवरून. गेट आउट. वसुधा, हे काय केलंस तू? जाऊ दे ग, अगं प्यार किया तो डरना क्या. ओए, आज मुझे काम दे जाओ, मना है. तो तुम जाके वसुधा जी को बुला. वो भी मन है. देखो लाला जी, कुणाला भेटायचं आपल्याला? वसुधेला. म्हणजे आपण श्याम ना? वसुधा आहे ना रूमवर? नाही, म्हणजे आपल्याला माहित नाही काय? वसुधा नोकरी सोडून निघून गेली. केव्हा? कालच. अहो, परवा रात्रभर ती हॉस्टेलवर नव्हती म्हणून तिचं आणि सुपरवायझरचं झालं भांडण आणि हा प्रकार घडला. मी सर्वस्वी जबाबदार आहे त्या गोष्टीला, तरी पण ते कुठे आहे ते माहिती आहे तुम्हाला? नाही. घेतलीस? तुला भेटण्याचा किती प्रयत्न केला,
माझ्यामुळे तुझी नोकरी गेली खरं ना? नाही रे, तुझ्यामुळे नाही, प्रेमामुळे. आणि नोकरीची कसली आली परवा तुझ्या प्रेमापुढं? पण काय ग, इतके दिवस तू होतीस कुठं? नोकरीच्या खटपटीत होती आणि मैत्रिणीकडे राहत होती, म्हणूनच तुझ्याकडे येता आलं नाही. मला मिळाली नोकरी? मिळालंच जमाय, उद्या इंटरव्ह्यूला जायचंय. असं? आणि नोकरी कसली आहे ठाऊक आहे तुला? सांग ना. कंपॅनियनची. हार्ट पेशंट आहे बिचारी. हार्ट पेशंट? नाव काय तिचं? आसावरी. आसावरी? ए अगं काय योगायोगा पहा, तिच्याकडून नोकरीसाठी जातानाच तो अपघात घडला आणि तुझी माझी गाठ पडली. बरं झालं बाई अपघात झाला, नाहीतर तू त्या आसावरीच्या प्रेमात पडला असतास. चावट कुठली? कंपॅनियनची नोकरी म्हणजे तिच्याकडेच राहायला पाहिजे ना तुला? अर्थात? अर्थात? अगं मग आपली भेट केव्हा होणार? अरे अधूनमधून वेळ काढून भेटत जाईन मी तुला. ते शक्य नाही. त्यापेक्षा तू असली नोकरीच करू नकोस ना. काय करू? लग्न. लग्न तर करणारच आहे मी, पण माझ्या संसाराचं स्वप्न साकार होईल तेव्हा. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. आतापासून तुम्ही कंपनीची नोकरी धरली तरी हरकत नाही. खरंच? खरंच. मग जाऊ मी. खुशाल. ठीक आहे. डॉक्टर परांजपे, म्हणजे आसावरीचा फॅमिली डॉक्टर आणि गार्डियन सुद्धा. यापूर्वी तुम्ही कुठं काम केलं होतं? सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 4 वर्ष. गुड गुड गुड. म्हणजे तुम्हाला नर्सिंगचा चांगला अनुभव आहे. हकीकत अशी आहे की ही आसावरी माझ्या स्नेहाची मुलगी. 4 वर्षापूर्वी त्याचे वडील वारले आणि गेली 2 वर्ष ती हृदयविकाराने आजारी आहे. आणि यु नो बेटर, तिची देखभाल करायची, मनोरंजन करायचं. मी ते आनंदाने करीन. आणखीन एक तुम्हाला सांगायचंय की कुठल्याही गोष्टीवरून ती एक्साइट होता कामाने, कारण तिचं राहिलेलं आयुष्य सुखाने जावं अशी माझी इच्छा. म्हणजे फार फार तिथे 6 महिन्याच्या वर जगू शकणार. नो डॉक्टर. येस एक्झॅक्ट. बरं, तुम्ही केव्हापासून कामावर रुजू होऊ शकता? तुम्ही म्हणत असाल तर आजपासून, आता सुद्धा. आणि तुमची पगाराची अपेक्षा? दॅट यू डिसाइडेड डॉक्टर. यू लीड टू मी. चला मी तुमची ओळख करून देतो. अत्याबाई. काय डॉक्टर? मी वसुधा, आपल्या आसावरीची कंपनी म्हणून राहणार आहे रात्रंदिवस. तुम्ही दिवस सेवा करून कंटाळा असाल. छेव डॉक्टर, दुसरं काम तरी काय मला. आणि या आसावरीच्या आत्या. चला डॉक्टर. तुम्ही कॉफी घेणार ना? तुम्ही म्हणजे आम्ही दोघ. त्याची काय तब्येत आहे वेगळी? रोज हाच प्रश्न डॉक्टर. तुम्हाला कंटाळा येत नसला तरी उत्तर द्यायचं. मला कंटाळा आला. सॉरी डॉक्टर काका, बीट आलाय मला या जीवनाचा. बोलायचं बीट बघ. आता आमची आसावरी बरी होणार, पिंडो फिरू लागणार आणि मग आपल्याला महाबळेश्वरला जायचंय ना. महाबळेश्वर? तुला कितीदा सांगितलं की असे डोक्यात विचार होणं उदास व्हायचं नाही. म्हणून अगं नुसत्या औषधाने रोग बरे होत नाहीत, माणसानं मन कसं आनंदी ठेवायचं असतं. आणि ते आनंदी राहिलो मीला घेऊन आलोय मी. ही वसुधा तुझी कंपॅनियन. आणि वसुधा,
ती आमची आसावरी. अच्छा आसावरी तो दवाखान्यात पेशंट माझी वाट बघत असतील. वसुधा ही आमची आसावरी आजपासून तुझ्यात आल्या. काळजी करू नका डॉक्टर, आजपासून ही नर्सच्या ताब्यात मी, तिच्या मोठ्या बहिणीच्या ताब्यात. वसुधा तुला संगीत आवडत? हो मला संगीत खूप आवडत. लहानपणी गोड आवाज होता माझा. मला शिकवण्यासाठी बाबांनी खासाहेब ठेवले होते. एकदा गायले लोकांनी खूप वाहवा केली माझी. घरी आले आणि छातीत दुखू लागलं. मी हे दुखणं गेली अनेक वर्ष पडू नये मी अशी. मरण येत नाही म्हणून जगायचं. मला आता असंच जगायला हवं सुद्धा. मला आता असंच जगायला स्वतः काही अपराध नसताना. वसुधा तुला बाहेर कोणी भेटायला आलाय का? मला आले. श्याम मग काय करणार? गेले चार दिवस झाले तुम्हाला भेटली नाही, त्यामुळे मला यावं लागेल. मी इथे आल्यापासून आसावरी मला जरा सुद्धा दृष्टी आली नाही. असं मग आता मला देखील आजारी पडायला हवं. कशाला? शुश्रूषा करायला. अरे पण ते हार्ट पेशंट आहे. आणि मी देखील आहे. वसू पाहुणे काय घेणार, चहा कॉफी का थंड? काय नको, मी आताच घेऊन आलो. श्याम ह्या आसावरीच्या आत्याबाई आणि हा माझा आते भाऊ श्याम. बसा ना. ए चल मी तुझ्या आसावरीची ओळख करून येते. अगं पण उगीच कशाला? अरे म्हणजे केव्हाही तुला येता येईल मला भेटायला. काय ग, मी तुझा आते भाऊ म्हणून का सांगितलं तू आता? अरे तिला संशय येऊ नये म्हणून. कोण आलं होतं ग तुला भेटायला? माझ्या आते. अरे श्याम ये ना. ही आसावरी. नमस्ते. कसा ना? असू दे. वसुधा तुमच्याबद्दल म्हणायची तेच खरं. काय म्हणायची माझ्याबद्दल? की असलं सात्विक आणि सोज्वळ सौंदर्य कुठं पाहिलं नाही मी. उगीच काहीतरी काय खरंच. क्षणभर आभाळ दिपवणाऱ्या बिजलीच्या तेजापेक्षा रात्रभर जळणाऱ्या पंक्तीचं तेज जास्त विलोभनीय वाटत. तुम्ही कवी आहात? नाही गायक आहेत. गायक? सुप्रसिद्ध गायक श्याम दाते तो हाच. खरंच? नवीन गाणं कुठलं रेकॉर्ड केलंय? केलं नाही पण पुढच्या आठवड्यामध्ये रेकॉर्डिंग आहे. एक रिक्वेस्ट करू, तुमचं गाणं रेकॉर्ड होण्यापूर्वी ऐकायला मिळेल? आता म्हणणारे हिला खूप वेड आहे संगीतात. म्हणा ना. बर हे
रूप हेत होती हे स्वप्न मी म्हणावे की स्वप्ते स्वप्नात पाहिले जे हे रूप हेत हो गायक आहेत श्याम दाते नाव ऐकल्यासारखं वाटते म्हणजे कैलास देशमुख तुमचे मित्र करेक्ट आणि बरे का श्याम हे आसावरीचे फॅमिली डॉक्टर आणि गार्डियन सुद्धा अरे वा वंडरफुल प्रोग्रेस म्हणजे हा माझ्या ट्रीटमेंटचा परिणाम यांच्या गाण्याचा श्याम भैया तू रोज इथून हिला गाणं ऐकवा ना म्हणजे तुमची व्हिजिटिंग फी वगैरे काय असेल ना ते मी देईन अच्छा बेबी चल तू उद्या भेटू ना अच्छा बरं आहे मी देखील थांबा ना तुझी कमाल आहे वसुधा त्यांना चहा कॉफी विचारलं नाही हा नको म्हणाला वा असं कुठे झालंय नाही खरंच नको पुन्हा येईन तेव्हा आजचा सुद्धा घे पुन्हा म्हणजे असाच घ्या मात्र बरं नमस्ते तुम्ही म्हणता ते खरं आहे त्यावेळी त्याला काही इलाज नाही काय इलाज नाही आपण आसावरीचं लग्न करून दिलं तर काय अहो आसावरीचं आयुष्य फार झालं तर काही महिन्या पडतो पण लग्न न करता पोरीचं काही बरं वाईट झालं सारे इष्टे धर्मादाय होईल तिच्या वडिलांनी मी केले खरं तस तेच म्हणते मी
इष्टेट धर्मादाय होण्यापेक्षा आमच्या नात्यातला कोणी लग्नाला तयार झाला तर इष्टेट तरी घरच्या घरी राहील. पैसा घरात राहावा म्हणून तिच्या भावनांशी खेळायला आपल्याला अधिकार काय? एक स्वार्थ ठरेल. तिच्या वीरान संसारात कुणीतरी तरुण यावा असं मला सगळं वाटतं, पण तू लग्नासाठी नाही, तिचं उरलेलं आयुष्य हसत खेळ ठेवण्यासाठी. तसंच महत्वाचं काम होत. माझ देखील तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे बघ. गळ्याला साबण लागलं माझ्या. नको. मी ठरवलं. काय ठरवलंय? लग्नात तुला इलेक्ट्रिक शेवरच द्यायचं. ठीक आहे, तो पण मी दाढी वाढवतो. इतकं नको काही निराश व्हायला. श्याम, ए श्याम. श्याम, ए लग्नानंतर आपण कुठे जायचं रे? मधुचंद्राला. मधुचंद्राला? चंद्रावर जाऊया, कारण लग्न होईपर्यंत नक्कीच तिथं माणसं उतरायला लागतात. आता आपल्या लग्नाला इतकं नको काय थांबायला. खरं? अगदी खरं. संसाराचं माझं स्वप्नही खरं होतं. म्हणजे? काल तू आठवडीकडे आला होतास ना. हा, अरे ती वेळी झाली तुझ्यासाठी. एकाच भेटीत? मी मिळते. काल तू तिला गाणं म्हणून दाखवलं. हा, पण ते तुझ्यासाठी. पण त्याचा अर्थ तिनं वेगळाच घेतलाय. म्हणजे? अरे तू गेल्यावर ती अगदी बेचैन झाली होती. सारखी तुझ्याबद्दलच बोलत होती. तुझ्याच रेकॉर्ड लावून बसली होती. बापरे, म्हणजे आता परत तिच्याकडे जायला नको. पुलेस तिच्याकडे रोज यायला हवं. हा, ते का? ती तिच्यावर भाळलीये. अरे खरं, तू तिच्याशी प्रेमाचं नाटक करायचं. प्रेमाचं? फक्त प्रेमाचं नाही, लग्नाचं सुद्धा. लग्न? आणि असावरशी? हो. अरे हार्ट पेशंट आहे ती, लग्नानंतर 6 महिने सुद्धा जगणार नाही. आणि मग सार ऐश्वर तुझंच होणार. आणि मग आपण दोघे लग्न करू. वसुधा, वसुधा तू माझी थट्टा तर करत नसते. नाही रे, काही न करता या ऐश्वर लाभणार आहे तुला. आपल्या लग्नासाठी तू अधीर झालायस ना. बस फक्त 6 महिने थांबायचं. म्हणजे पैशासाठी एका स्त्रीचा खून करायचा आपण? खून कसला, नाहीतरी ती मरणारच आहे. मरण्यापूर्वी तिला प्रेमाचं सुख तरी मिळू दे. करणार ना तू एवढं? नाही वसुधा, मला हे जमणार नाही. असं रे काय करतोस? तुझं प्रेम आहे ना माझ्यावर. मी हवी ना तुला. मग एवढं करणार नाही माझ्यासाठी. पण वसुधा विचार कर. विचार केलाय मी आपल्या दोघांच्या सुखी संसाराचा, आणि तशी सुवर्ण संधी चालू नाही. आता थोड्याच दिवसात आपला विरह काल संपे आणि माझा श्याम माझा होईल. जाते मी. पण नाही, मी तुझी वाट बहीण आसावरीकडे आज संध्याकाळी. माझी खात्री आहे तू येशील माझ्यासाठी, माझ्या प्रेमासाठी. वसुधा, वसुधा कसला अग्निदिव्य करायला होतेस तू मला?
किती वाजले वसुधा? सहा. ए टेरेस वरून बघ ना, दिसतात का ते? मला वाटत बस मुळे उशीर झाला असेल. किती खराब झाले मी. नाही दिसत ग. मी म्हणते बसला क्यू असेल, टॅक्सीने यावं. हा तू नक्की आठवण केलीस ना? मी त्याला सकाळीच आठवण केली होती संध्याकाळी येण्याबद्दल. छान, पण वेळ विचारली होतीस का? नाही, पण तो येईल याची खात्री आहे मला. हो ना, संध्याकाळ काय, दिवे लागेपर्यंत संध्याकाळच असते. काय वसुधा सांगत होती की आज तू दूध घेतले नाहीस, औषधे घेतले नाहीस, असं का? उगीच. आणि हे काय, आज तब्येती ठीक दिसत नाही. काल तर बरी होती ना, आज काय झालंय काही? काय व्हायचं रोज मरे, त्याला कोण रडे? काय म्हणतो आमचा टेप रेकॉर्डर? असं होईल, तू ते श्यामचं गाणं रेकॉर्ड केलीस ते केव्हा ऐकून आलीस? कुठं ते श्याम हे रेकॉर्ड काल मी किती वाट पाहिली तुझी. असं हो, आणि आसावर तर इतकी निराश झाली आहे, रागवली सुद्धा तुझ्यावर. अच्छा. पण मला खात्री होती तू येणार म्हणून. बरं का श्याम, प्रेमाचं नुसतं नाटक करायचं? हा आसावरी, पाहिलंस का कोण आलाय ते? चलते रे. मी चलतो. उगाच कोणाच्या मनाविरुद्ध थांबण्यात काय अर्थ आहे? पण त्यामध्ये अर्थ असतोच असं नाहीये. अहो वसुधा सांगत होती की तुम्ही टेप रेकॉर्डर आणलाय म्हणून. हो हा काय इंद्रजीव बिचारा. वसुधा म्हणत होती की काल मी आलो नाही म्हणून रागवलात म्हणे तुम्ही माझ्यावर. तुमच्यावर नाही, माझ्यावर. पण वसुधा सांगत होते की तुम्ही. वसुधा सांगत होती अशी सुरुवात केल्याशिवाय बोलताच येत नाही. पण तुम्ही स्वतःबद्दल काही बोलतच नाही. तुम्हाला वेळ असेल ऐकायला तर ना. तुम्हाला कोणी सांगितलं की मला वेळ नाही म्हणून? वसुधाला नक्कीच नाही. आम्हाला वाट पाहायला लावण्यात तुम्हाला काय सुख मिळतं? म्हणजे काल तुम्ही माझी वाट पाहत होतात. तुम्हाला कसं कळलं? वसुधा सांगत होते. हेही दुसऱ्याकडून कळायला हवं, स्वतःला नाही कळत. कळलं. मग खरंच सांगा, काल का नाही आला? खरं सांगू? खोटं असेल तर सांगूच नका.
अहो मला वाटलं की तुम्हाला वाटेल की सहज या म्हणून म्हटलं तर हा आला धावत. पण वसुधा सांगत होती की स्वतःच्या मनातलं बोलत असताना वसुधाची साक्ष काढायलाच हवी का? अशीच हसत राहा आयुष्यभर. खरंच अशाच हसत राहा. तुमच्या साऱ्या वेदना दुःख मी भोगायला तयार आहे. असं नाही बोलायचं. मला वाटलं असाव खरं ना. ए ए एखाद्याचं एवढं चिंतन करणं चांगलं नाही. अरे चिंतन कसलं आलं त्यात? तुला काय वाटलं? मला काय वाटणार? तेच वाटलं. श्याम, तुझ्या माझ्यावरच्या प्रेमाची खात्री असल्याशिवाय का मित्र हे नाटक करायला सांगितलं? ए विचार कसला करतोयस? पुढे काय होणार आहे याचा? सगळं आपल्या मनासारखं होणार आहे. अरे तू लग्नाचा विषय काढायचा अवकाश की आसावरी हो म्हणेलच. तुला जपायला हवं फक्त तिच्या आत्त्यापासून. ती हे लग्न सुखासुखी होऊ देईल असं वाटत नाही मला. असं हो आसावरी वेडी झाली तुझ्या प्रेमानं. पण महाराज, प्रेमाचं फक्त नाटक करायचं, खरं प्रेमात निया पडायचं. अरे स्टेजवर प्रेमाचं नाटक करता करता खरंच प्रेमात पडल्याची कितीतरी उदाहरणं ऐकतीस मी. खरंच असं घडलंय? पण मला ठाऊक आहे माझा श्याम तसा नाही. माझ्यावर खूप खूप प्रेम आहे त्याच, फक्त माझ्यावर. खरं ना? कळलं तुला वाटत. वाह, क्या खूबसूरत मकान है. आवडलं? वाह, बहुत खूब. अरे तू मनावर घेतलंस तर तू ह्याचा मालक सुद्धा होशील. सचमुच? याने की खरंच? हो. पण कैसे? ते नंतर सावकाशीने सांगेन मी. अच्छा. अरे तेवढ्या करता तो मुद्दाम बोलावून घेतलं मी तुला. अच्छा. आपण का रे? तुला गाणं येत? गाणं नाही, शेर शायरी करता हूं. तुला कल्पना नाही शेराच्या सामर्थ्याची. कुछ सुनाऊ? आता नको. आता तू विश्रांती घे. तोपर्यंत मी तुझ्या स्नानाची व्यवस्था करते. काय बात नाही, नंतर मग तुझी ओळख करून देईन मी आसावरीशी.
अदाई जफाई गरूर आया हिजाब आया है हजारों आफतें लेकर हसीनों का शबाब आया आत्या बाई लवकर मला आपल्या समोर पेश करणार होती पण त्या आधीच आपली मुलाकात झाली आपण मी वसंत आत्या बाईचा भतीजा हा ये ना आत्या बाईनं वर्णन केलं त्यापेक्षा आपण अधिक खूबसूरत आहात आपण कुठून आलात कुर्डोवाडी प्रवास कसा काय झाला शबे गम किस तरह गुजरी शबे गम इस तरह गुजरी न तुम आए न चैन आया न मौत आई न ख्वाब आया वाह 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 तुम्हाला शेरो शेरीचं नाद आवडत नुसतं नाद स्वतःही करतो कुर्डुवाडीच्या आजूबाजूचे लोक मला हो सुडाया वादी या नावानं ओळखतात आपली ओळख झाली हे भाग्यच म्हणायचं आमचं तोबा तोबा भाग्य आमचं आपली ओळख झाली राह आसान हो गई ओ... चल तुझी खोरी दाखवती तुला आणि बरं का ग हा माझा भाचा वसंत यांची ओळख झाली आणि वसंता आही आसावरी तू करून द्यायच्या आधीच आम्ही एकमेकाची ओळख करून घेतली आसावरी नव्हे वसुधा वसुधा आसावरीची नर्स नर्स नमस्ते नमस्ते देर हो गई आने में तुमको शुक्र है फिर भी आए तो चल खाटे बुजतील ना आणि काटे फक्त बागेतल्या फुलाभोवती नसतात म्हणजे तुझ्या आणि आसावरीच्या लग्नाच्या मार्गात सुद्धा काटे आहेत आत्याबाईंनी आपल्या भाच्याला मुद्दा म्हटलाय तुझा प्रतिस्पर्धी म्हणून तुला वाटतं तितकं सोपं नाही आहे ते असं तुला वाटत काळजी करू नकोस फक्त पाहत राहा आगे आगे देखिए होता क्या आत्या काय माझ्या पायाची बाजू जरा उंच कर ग अरे वसंता इकडे ये ना ही आसावरी आसावरी हा माझा भाचा वसंत उत्तम डायरी करतो डायरी नाही शायरी आज किसी ने बातों बातों में जब उसका नाम लिया दिल ने जैसी ठोकर खाई और दर्द ने बढ़कर थाम लिया शेरो शायरी वगैरे काय आवडते का नाही बिलकुल नाही नाही केव्हा आलात आपण आजच आपल्याशी पुष्कळ ऐकलं होतं ना पूर्वी पूर्वी पुष्कळ ऐकलं होतं आज प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला बरं वाटलं हाय राम या गावात पुष्कळ गोष्टी पाहण्यासारख्या आहेत मेरी हर बात को उलटी समझ लेते है वो आपके पूछेंगे तो कहूंगा हाल अच्छे है नेहमी बिछाण्यावर पडून कंटाळा येत असेल नाही तुम्हाला हो रे बिचारी त्याची सवय झाली आहे मला अरे गम ने जीने न दिया शौक ने मरने न दिया डूब मरने न दिया पार उतरने न दिया हाय हाय और अगर जीते रहते यही इंतजार होता कि खुशी से मर न जाते अगर इतबार होता हा गुंड लपवून ठेवला होता इतके दिवस वसंतराव चला आपण माझ्या खोलीत जाऊया मला तुमची शायरी खूप आवडते हो खरं
दिल की बात लबों पर लाकर अब तक हम दुख सहते हैं। हमने सुना था इस दुनिया में दिलवाले भी रहते हैं। चला सुटले भाई। आता सुटका कठीण। तुमच्यासाठी खास इम्पोर्ट केली ही चीज आत्याबाईंनी। म्हणजे? म्हणजे तुझ्या लग्नासाठी। माझ्याशी? हा लग्न। लग्न करायचं असेल तर आवडीच्या माणसाशी करीन, नाहीतर मी मरून जाईन। आसावरी, अशा वेळी मरण्याच्या गोष्टी कशाला करते? आहे काही अर्थहीन आयुष्यात? पुष्कळ आहे। निळ निळ आकाश आहे, रंगी बेरंगी फुलं आहेत, समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा आहेत, मावळतीचे रंग आहेत, रात्र राणीचा गंध आहे, हे सगळं उपभोगण्यासाठी आहे। पण ते माझ्यासाठी नाही। माझे सारे पंख तुटलेत। अगं असं का म्हणतेस? मरण येणार असेल तर येऊ दे, त्याची वाट पाहत जगण्यापेक्षा माणसानं सामोरं जावं। मरणाला देखील मोह वाटेल इतकं सुंदर आहे जीवन। लोभ त्याचा जर उपभोग घेतला नाही तर मृत्यूला देखील केव वाटेल। असू असू, इच्छाशक्तीच्या जोरावर काय करता येणार नाही माणसाला। नुसती इच्छा असून काय उपयोग? साथ हवी कुणाची तरी। पाहिलं आसावरी, निरनिळ्या रंगाची उधळण घेऊन जीवन तुझ्या समोर उभं आहे। तुला खुणावते, आपल्या सहस्र किरणांनी तुला बोलावते। आसू आसू, या खोलीतलं तुझं जीवन आता संपलंय आसू। उद्या तू या खोलीच्या बाहेर पाऊल टाकणार आहेस, खरंच टाकणार आहेस। उद्या मी तुला भेटायला येणार आहे आसू, पण ते इथं नाही, खाली बागेमध्ये। पण मी येऊ शकेन तुमच्या साथीशिवाय? साथ एकदाच द्यायची असते, आणि ती मी तुला दिली कायमची। नाही नाही, मला हा आनंद सहन होत नाही। गावे हाती घेऊन हात, अशाच समय असेच गावे
हाती घेऊन हात असेच जुळते गीत सुरात अशीच झुळते सा अशाच समज असेच गावे हाती घेऊन हात नयन हसता बोल कलिका आली उमलून नयन हसता हळूच लाजून अबोल कलिका आली उमलून आली उमलून पवन फिरे गंधात न्हाऊनी राग रागिणी गात अशात समय असेच गावे हाती घेऊन हात अशाच समय असेच गावे हाती घेऊन हात सहज स्वरांच्या हिंदोळ्यावर शब्द डोलती कोमल सुंदर ओ सहज स्वरांच्या हिंदोळ्यावर शब्द डोलती कोमल सुंदर पान मुलायम उजळत येते लाख दिवे गगना अशात समय असेच गावे हाती घेऊन हात अशाच समय असेच गावे हाती घेऊन हात वरुणी चंद्र उतरला श्वासातून मधु गंध बहरला मिठीत वरुणी चंद्र उतरला श्वासातून मधु गंध बहरला गंध बहरला प्री कानात सांगते अशी रहा अशाच समय असेच गावे हाती घेऊन हात अशाच समय असेच गावे हाती घेऊन हात असेच जुळते गीत सुरात अशीच जुळते सात अशात समय असेच गावे हाती घेऊन हात शायर ने फरमाया है पेश आवो ना मेहरबानी से सुनो जी पेश आवो न मेहरबानी से दिल धड़कता है शादमानी से मोहब्बत का कुछ अंदाज हुआ मुझे तो शिकवा है जिंदगानी से तुम जिस वाट पात बसलो तो खात पण किती झालं तरी आम्ही नोकर माणसं ताबेदार दुसऱ्यांची मालकाच्या ताबेदारीपेक्षा नवऱ्याची ताबेदारी चांगली नाही का त्यास विचारत आहे मी काय हो एक विचारू निधी और पुष्पुष तुम्हाला आत्या बहिणी इथं कशाला बोलवलंय
आसावरीच्या मनात भरून तिच्याशी शादी करावी या हेतून. मग चांगली गोष्ट आहे की बायको आणि बायकोवर पैसा. त्याच विचाराने मी इथं पधारलो होतो. पण पण काय खुदाग लगा के पूछती हो धुआं कैसे निकलता है. म्हणजे तुमची मुलाकात झाली नसती तर कदाचित आसावरीशी शादी करण्याचा विचार मी केलाही असता. पण आता नामुमकिन. आसुओं से भड़कते हैं शोले, आग लगती है दिल में पानी से, दुनिया से मेरी मुखालिफ है आपकी एक मेहरबानी से. आपको एक बात पूछो. नेकी और पूछ पूछ. लेकिन तो भाऊ तो शाम आणि आसावरी म्हणजे काय गुप्तगू आहे. गुप्तगू कसली, दोघे संगीताचे शौकीन आहेत एवढाच. नाही आत्या सांगत होती शाम आसावरी बरोबर नाटक करतोय म्हणे इश्काच तिच्या इस्टेटीसाठी. तुमची त्याला मदत आहे म्हणे. तुम्हाला खरं वाटतं हे आमच्या आत्याच्या चष्म्याचा नंबर बदलला पाहिजे. हर एक बात उसे बुरी दिखती है. कस बोललात है गणे. तुम्हाला आवरेत किस्सा सुनाऊ आमच्या आत्याला. नाही आपण दोघं बोलले ना. मग मी जाते. तुम्ही निघालात. तसं नाही आसावरीच्या औषधाची वेळ झाली. तुम्ही बसा मी येते थोड्या वेळाने. टाटा टाटा. उम्र दराज मांग के लाया था चार दिन, दो आरजू में कट गए, दो तेरे इंतजार में. मी तुला आसावरीच्या खोली शोधायला गेले आणि तू इथं. मैं मजबूर हूं बुआ. खबरदार मेल्या मला बुआ म्हणशील तर. मी तुला मोठ्या आशेनं बोलवलं तू या इष्टिकीचा मालक होशील म्हणून, तर तू तर नर्सच्या माग. मोहब्बत हो जाती है की नाही जाती. शेरात बोलू नकोस, मराठीत बोल. तो शाम तिकडे जाळ टाकून बसलाय, त्यात ती अडकलीय. ऐकू दे. म्हणे अडकू दे. अरे माझं नाक कापलं जाईल ना. माझा ऐक वसंता, अजूनही तू आसावरीचं मन जिंकू शकशील. नाव रोशनी चांद से आती है सितारों से नहीं, मोहब्बत एक से होती है हजारों से नहीं. मला ठाऊक आहे की शी इज अ हार्ट पेशंट. जस्ट डॉक्टर मला माहित आहे. पण मला वाटतं की आमच्या या लग्नामुळे कदाचित ती तब्येत कायमची सुधारेल म्हणून. आय विश सो. नाही तुमच्या सहवासामुळे तुमच्या संगीतामुळे तिची तब्येत सुधारत होती म्हणून सगळं दिसत असून सुद्धा मी सगळ्या गोष्टीकडे कानाकोर केला. पण तुमची मजल लग्नापर्यंत जाऊन पोहोचली. पण डॉक्टर साहेब प्रेमाची परिणती लग्नातच व्हायला नको का. आय नो इट. मला तत्वज्ञान नको आहे म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो. आर यू रिअली इन लव्ह विथ द गर्ल का नाटक करता प्रेमाचं. नाटक पण ते कशासाठी. तिच्या मागून तिची इस्टेट मिळवण्यासाठी. डॉक्टर यू आर इन्सल्टिंग मी. रागवू नका. पण तुम्ही सांगा माझ्या पेशंटची मला सेफ्टी बघायला नको म्हणून तुम्ही माझ्या प्रेमाची आशंका घेता. डॉक्टर साहेब तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही इतकं प्रेम करतोय मी तिच्यावर. कोणताही स्वार्थ न ठेवता. मग मला वचन देऊ शकता. वचन? येस. लग्न झाल्यानंतर ती आई होतो आपलं कधीही. डॉक्टर येस. मातृत्वाच्या वेदना आणि ओझं तिचं दुबळं काळी सहन करू शकणार नाही. ओझं घेऊन ती जगू शकणार नाही. अनोद डॉक्टर तसं घडणार नाही, कधीही घडणार नाही. प्रॉमिस. प्रॉमिस. आलास काय झालं श्याम, काय म्हणाले डॉक्टर. काय म्हणणार आहेत डॉक्टर साहेब. त्यांनी परवानगी दिली म्हणजे आपला डाव यशस्वी होणार. म्हणजे तुला शंका होते काय ग. अरे पुरी जखम काय जवानी लोटाली है तेरे इश्क में जिंदगी. मेल्या सर्वनाश झाला सत्यनाश झाला. काय झालं कर्म माझ. त्याचा कथा कोण. तू तुला बोलवलं कशाला झालं का. लेकिन हुआ क्या. लेकिन हुआ क्या. आसावरीचं श्यामचं लग्न ठरलं. ठरलं. टाळी शादी मुबारक बुवा.
अरे आपल्याला खात्री होती गधड्या तुझे बोलतोय अरे मिया दीदी राजी तो क्या करेगी आजी बादशहनाई हमारी अंगना और बादशहनाई हमारी मेरी महबूबा मी खरच तुमच्यावर प्रेम करत होते मतलब मी नाटक करत होते प्रेमाचं क्यों तुम्ही श्याम आणि आसावरीच्या प्रेमाच्या मार्गातला काटा होणे म्हणून फूलों से काटे अच्छे होते हैं कम से कम वो दामन तो थाम लेते हैं वसंतराव प्रेमाचं नाटक करून मी तुम्हाला फसवलं भ्रमात ठेवलं त्याबद्दल मी दिलगीर आहे दिल से दिल लगी करके दिलगीर होते हो क्यों अब प्यार का वादा न निभाया खुद परेशान होते हो क्यों आसावरीने तुम्हाला निरोप द्यायला सांगितलं कसला तिचं लग्न होईपर्यंत तुम्ही इथून जायचं नाही अरमान की कश्ती डूब गई पतवार सहारे हो न सके हम आपको अपना कर न सके और आप हमारे हो न सके डॉक्टर साहेब माझ्यासाठी आता दुसरी नोकरी शोधा दुसरी नोकरी ती कशाला अहो हिला आता कंपॅनियन मिळालाय जन्माचा वाघवा उद्या आपल्याला जायचंच महाबळेश्वरला आपल्याला नव्हे तुम्हा दोघांना तुला यायलाच हवं ते कसं शक्य रिक्षात आणि मधुचंद्राला फक्त दोनच पॅसेंजर अलाउड आहेत गंध दरवळतोय रात्राणीचा तुला ठाऊक आहे असं रात आणि रात्री का बर काय ठाऊक आहे मला वाटत की तू जन्मीची प्रेमिका असावी कुणाची तरी रोज रात्री वाट पाहत असते गंधाचा असा शृंगार करू तुझ्यासारखी माझ्यासारखी श्याम तू बोलत का तसं नाही का उशीर झालाय कोणाला तुम्हाला कि मला थट्टा नाही डॉक्टरने सांगितलेला माहित आहे ना या क्षणी मला एकच माहिती आहे तुम्ही माझे आहात आणि माझ्या सगळं आहात नाही असो हे बघा असो आधीच तुला लग्नाची दगदग झालेली आहे तथा प्रभास तू शांती घे शांतपणे झोप श्याम लग्नानंतर दोनच दिवसांनी ओढ संपते नवऱ्याची अगं तसं नाही आहे तुला मी कसं सांगू तुझ्या तब्येतीसाठी तू मला हवी आहेस कायमची असं म्हणायचं वागायचं मात्र नाही वेळी काय तू आसो अगं हा काय मित्र जवळ नाही का शांत झोप पाव Good morning.
ठीक आहे. रात्रीने चहाच्या वस्ता पाहिजे. आजची ताजी बातमी काय विषय? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काल रात्री फार जागरण झालेलं दिसतंय. त्याशिवाय काय इतक्या उशिरा उठली? तू ब्रेकफास्ट काय घेणार? काहीही चालेल. पण काय ग, तुझे डोळे असे लाल का? श्यामने झोपू दिलं नाही वाटत. खाऊनच रामचरित्रासारखं. रात्र संपली पण गप्पा संपल्या नाही. वसुधा, चहा थंड होतो. हो देवी, पण आसावरी अशी नाराज का दिसते? कुण असतो? श्याम. मी असं ऐकतं किती दिवस राहते. म्हणजे या नाटकाचा शेवट कशी होणार? हिची प्रकृती तर दिवसेंदिवस सुधरत चालली. मग त्यात काय वाईट झालं? माझं दैव, पण आपलं काय ठरलं होतं? अगं पण बी नाही. अरे आपण इथे आलो ते फार चांगलं झालं. इथे एक मोठं तळ आहे, तू तिला नावेत घेऊन जा. नाव जरा कलंडली की बस. वसुधा, तिची कायमची सुटका होईल. आपण सांगू अपघात झाला म्हणून. म्हणजे मी तिचा सरळ सरळ. त्याला काय हरकत आहे, बोलून चालून हार्ट पेशंट. अरे एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. श्याम ये ना. मला की नाही या बंगल्यात एकसारखं राहून कंटाळा आलाय. असं मग आपण निरनिराळे पॉइंट बघायला जाऊ. जाऊ की. पण मी ऐकलंय. काय ऐकलंय? इथे एक सुंदर लेक आहे. तळ्यात का पाहिजे त्यात? मला आवडत नौका विहार करायला. अग पण हे काय तुझं चहा राहिला? ते काय नाही. आपण आज जायचं काय ग वसुधा? हो जाऊया की.
लढतेस का? तू विचारतोस हे हे दुःखाचे अश्रू वाटले तुला? दुःखाने रडायची सवय नाही मला. हे पराभवाचे अश्रू आहे. मी हरले श्याम, ती जिंकली. ती जिंकली असं का म्हणतेस? बोलली नसतीस तू. अगं तुला समजत कसं नाही? मला फक्त एकच समजते श्याम, आम्हा दोघींपैकी एकीनं कायमच दूर झाल्याशिवाय हा त्रिकोण सुटणार नाही. अगं सारी परिस्थिती समजून घे. पण मनाला कसं समजावं? त्यानं प्रेम केलंय तुझ्यावर, म्हणूनच हे नाटक असंही होतंय. मला माझं चुकलं तेव्हा कळलं नाही मला. श्याम, मला काही नको. वैभव नको, बंगला नको, काही नको. फक्त तू हवायस मला, तूच हवायस. मी विचारलं. काय पाहिलंस तू? पाहायचं पाप डोळ्यांनी केलं, आता जिभेला का करायला सांगत? तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आज होतोय नाही, पूर्वी झाला होता प्रेमाबद्दल. म्हणजे माझ्या प्रेमाबद्दल शंका आली तुला? पण अशी शंका तुम्हाला का आली? पाऊल चुकत तिथं डोळे झुकतात. नाही असो, तसं नाही असो. मला झोप आली, उद्या सकाळी परत जायचंय मला. इतक्या लवकर कंटाळा आला? तुम्हाला पण आला. पण काय चुकलं तुमचं? आहे काय माझ्याजवळ? पैशाशिवाय तोच हवा होता ना तुम्हाला? त्यासाठीच ना प्रेमाचं नाटक? नाही असू, नाही. तुला कल्पना नाही येणार माझ्या प्रेमाची. तुमचं माझ्यावर प्रेम नाही, पहिल्या रात्रीच ओळखलं मी. नाहीतर तुम्ही मला टाळलं नसत ना, नाहीतर तुम्ही मला टाळलं नसत. माझा स्पर्श तुम्हाला विषयासारखा वाटत होता. केवढी स्वप्न माझी पहिल्या भेटीबद्दलची. पण ती पहिली रात्र, रातराणीचा सारा गंध डोळ्यातल्या आसवात घेऊन गेली. कुठे दूर कुणा दुसऱ्याच्या अंगणात फुलण्यासाठी. नाही असं, तुला टाळण्यासाठी हे कारण नव्हतं. हवं तर डॉक्टर ना विचार. डॉक्टर दूर आहे, जवळ आहे वसुधा. अंत का पाहतेस तू असं? अगं वसुधे तर माझा काही एक संबंध नाही. तुझे पाहिलंस ना ते विसरून जा. माझ्यासाठी नाही, तिच्यासाठी, एका स्त्रीसाठी माझं फक्त तुझ्यावरती प्रेम असू. ज्या सुरांच्या मुळे आपली दोघांची मनं जमली ना, त्या सुरांची शपथ घेऊन मी तुला सांगतो असू की तुम्हाला कायमची हवी होतीस. म्हणून मी तुम्हाला हवी आहेस, वस्तू हवी. उद्या जगात डॉक्टरने मला गुन्हेगार म्हटलं तरी चालेल. तुझ्या जीवनातल्या काही आनंदाच्या क्षणासाठी मी वाटेल ती किंमत घ्यायला तयार. मला आता काही काही नको, मला आता काही नको. असू असू, मला समजून घ्यायचा प्रयत्न कर. नाही श्याम, नाही 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 नाही. Thank you.
छान झाली. मी सांगितलेली गोष्ट करून ठेवलीस ना? हो अगं, वर दोन पाहता खरी. चला चला चला. अहो तिकडे नाही, इकडे. आवडली खोली? आवडली. तुमच्या आता खास करून घेतली ही म्युझिक रूम. माझ्यासाठी? हो, तुमचं संगीताचं वेड मला माहितीये. संगीतामुळेच तर आपण जन्माचे बांधले गेलो. आसावरे, तुम्ही इथे बसून संगीत साधना करा. पण तू समोर असल्याशिवाय मला नवीन गाणं सुचणारच नाही. चला, मी थांबणारच आहे. पण तुम्ही घरी नसला म्हणजे त्यासाठी ही सोय. हे बटन दाबलं की गाणं रेकॉर्ड होईल. म्हणजे तुम्ही घरी नसला तरीही मी ते सूर ऐकेन. अगं, कुमार गंधर्वाच्या प्रोग्राम जायचं ठरलं होतं ना आपलं. मी नाही, तुम्ही जा. एकटेच काय जा, तिकडे तुझ्यासाठी काढलीत मी. सकाळपासून पडून राहावंस वाटत. पडून राहावंस वाटत का? मला बरं वाटत नाही. डॉक्टरला बोलव का? पण का नको? मला लाज वाटते. हा, काही हरकत नाही. हा, काही दिवस हीच ट्रीटमेंट चालू ठेवा. ओके, गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग. Yeah, you must be very happy and proud, isn't it? Happy, proud? Shabaddal? Happy Shabaddal ki tumsa plan successful ala. And proud Shabaddal ki tumhi lokar se te istite se ikul te malak thamna. Manje, yacha artha? Yacha artha? Kalla nahi. Artha kalla? Man rok nahi kalla anjo. तुमचा तरी कुठं कळला होता? यू हॅड प्रॉमिस मी, आणि मी त्यावर विश्वास ठेवला. आणखीन एक तास ठेवा, फक्त माझं म्हणणं ऐकून घ्या. ते एकच ऐकावं लागणार आहे मला, माझ्या मित्राचा मुलीचा शेवट. डॉक्टर मिस्टर श्याम, कायद्याचं तरतूद असती तर एका निरपराध स्त्रीचा खून करण्याच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली मी तुम्हाला कोर्टात खेचलं असतं. पण माझा नाईलाज होता डॉक्टर, केवळ तिच्या समाधानासाठी. मी तुमच्या आयुष्याची तरतूद करून ठेवलीत. तुम्हाला वैभवच पाहिजे होतं तर तिच्याकडून लिहून द्यायला असतो मी तुम्हाला. आणि माझ्या मित्राच्या मुलीचा जात असलेला बळी तरी वाचवून असता. पण डॉक्टर प्लीज, मिस्टर दादे, मीच मूल, चूक माझीच झाली. मी विश्वास ठेवला तुमच्या प्रश्नावर.
पण डॉक्टर साहेब त्या जीवाला धोका असला तरी पण आई होण्याच्या तिच्या कल्पनेच्या आनंदात तो टळू शकेल. डू यू वॉन्ट टू चॅलेंज माय प्रोफेशन? नो सर, तेवढी माझी लायकी नाही. पण डॉक्टर, डॉक्टरी पुस्तकापेक्षा मानवी इच्छाशक्ती प्रेम कधी कधी वरचं ठरतं. मला तुमच्याशी वादविवाद करायचा नाही, फक्त आसावरीला पुढच्या प्रसंगाची जाणीव द्यायची. नो डॉक्टर, नो, असं नका करू. मी पाया पडतो सर, खूप अंधात पण अशा थुंडीमध्ये आहे ती. तिचा हा आनंद तुम्ही हिरावून घेऊ नका डॉक्टर. प्लीज डॉक्टर, प्लीज 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 गो. नाटकातली भूमिका योग्य पार पाडल्याबद्दल. त्या दिवशी महाबळेश्वरला नावेत तू आपल्या प्लॅन प्रमाणे वागला नाही तेव्हा म्हटलं खरोखरच मी तिच्या प्रेमात पडलं की काय. पण नाही, आसावरीची ती बातमी करतात माझी खात्री पटली की तू नाटक यशस्वी केलंयस. बस आता थोड्याच दिवसात आपल्या विरहाचा काळ संपते. डॉक्टरनी सांगितलंय की ती आई होता कामाने, तिच्या जीवाला धोका आहे. ऑपरेशन करण्यापूर्वी तुमचं स्टेटमेंट लागेल. हॉस्पिटल कसलं स्टेटमेंट? वाचा. म्हणजे तशी जर वेळ आली तर वाचवायचं कुणाला, आईला की मुलाला? छेडता गीत उमटले नवे, सुरतेच छेडता गीत उमटले नवे. आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो. सुरतेच छेडता ¶¶
बहरली हो कली हलू च उमलली हो अबोल प्रीत बहरली कली हलू च उमलली वेदना सुखावली हासली तुझा सवे हो सूरते च छेड़ता गीत उमटले नवे सूरते च छेड़ता गीत उमटले नवे आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो सूरते च छेड़ता सभोवती हाँ एकता तरी स्मृति तुझाच या सभोवती बोल लो कसे किती शब्द शब्द आठवे हो सूरतेच छेड़ता गीत उमटले नवे सूरतेच छेड़ता गीत उमटले नवे आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो सूरतेच छेड़ता ला 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 हो 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 न सांगता आला तरी मी आले तुला विचारायला तू नाटक करतेस ते कुणाशी आसावरीशी की माझ्याशी आता तू हसणारच तुझं काम झालंय ना एवढी मोठी स्टेट मिळाली बायको मिळाली मुलगा झाला मला काय मिळालं मनस्ताप जो तो आपल्या नशिबानं फोकतो का बदलास अरे आपलं काय ठरलं होतं तू आसावरीला मोहात पाडायचंस तिच्याशी लग्न करायचंस कारण ती हार्ट पेशंट होती लवकरच मरणार होती तिची सारी इस्टेट तुझी होणार होती म्हणून तर त्या दिवशी मी तुला बोलवायला आले होते ना आणि त्याच दिवशी तू आपल्या लग्नाची संधी घालवून बसलीस नाही श्याम नाही नाही शेवट करायला हवा आसावरीचा शेवट तुला करायला हवा श्याम मी आता थांबू शकत नाही मला तुझ्या मताप्रमाणे वागता येणं शक्य नाही मग मीही हे सगळं वैभव तुला पसू देणार नाही मला हे सगळं सत्य आसावरीला सांगावं लागेल आज आत्ता त्याचा काही उपयोग होणार नाही मी इथून सरळ हॉस्पिटल मध्ये जाणार माझा नाईलाज आहे मला थोडा अवधी तरी दे फार थांबले मी प्रयत्न करतो नाही मला वचन हवंय ठीक आहे बस वचनाला जागला नाही तर परिणाम ठाऊकच आहे तुला
हाँ बरोबर आहे बरोबर आहे. मूल झालं की बायकोचं नवऱ्याकडचं लक्ष कमी होतं. कोणी सांगितलं? अगं अनुभवाचे बोल आहेत. हा तग्या झाल्यापासून तुझं माझ्याकडे लक्ष तरी आहे का? त्याला काय कळत नाही? हुशार आहे बाळ. माझ्या वळणावर गेलाय तू. माझ्या दोघांचे त्याच्या भाषेत सगळी तयारी झाली. हो साहेब. काय विशेष नाही. आज संध्याकाळी पुण्याला रेडिओ स्टेशनवरती संगीत सभा बालगंधर्वांच्या पुण्यतिथी निमित्त. आज तुला मी पूर्वी सांगितलं होतं ना त्याच हे आमंत्रण आलंय. मग तुम्हाला जायलाच हवं. पण कसं शक्य ते? नाहीतर गंधर्वांच्या स्मृतीचा अपमान होईल. पण शक्य कसं आहे ते? तुझे नातेवाईक येणार आहेत, इतके पाहुणे इथे येणार आहेत, त्यांचं स्वागत मी करेन. तुम्ही जायलाच हवं. पण मी नसल्यामुळे जमलेल्या पाहुण्यांची निराशा होईल नाही का? आणि हो अगं एक गोष्ट सांगायची विसरूनच गेलो बघ. मी बाळाच्या जन्मदिवशी एक गाणं टेप केलंय मी, ते जमलेल्या पाहुण्यांना ऐकू. प्रोग्राम संपताच यायचं, लक्षात आहे ना? हा हा अच्छा. श्याम, मी तुला दिलेली मुदत आज संपते, लक्षात आहे ना? हा चल रे. श्याम वहिनी. बाय द वे आमचे असतील कुठेतरी गाण्याची तयारी करत असतील. प्रोग्राम आहे पुणे रेडिओ स्टेशन वर, म्हणून दुपारीच केलेत ते. म्हणजे काय? म्हणजे तर होश शिवायच पार्टी होय ना. आता श्याम असता तर फक्कस गाणं ऐकायला मिळालं. उमटले नवे सूरतेच जेडता गीत उमटले नवे. आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो. सूरतेच छेडता बहरली हो, कली हलूच उमलली वेदना सुखावली हासली तुझा सवे हो. सूरतेच छेडता गीत उमटले नवे. आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो. सूरतेच छेडता सभोवती बोल लो कसे किती शब्द शब्द आठवे हो. सूरतेच छेडता गीत उमटले नवे. सूरतेच छेडता गीत उमटले नवे. आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो. सूरतेच छेडता
इस्टेट मिळाली, बायको मिळाली, मुलगाही झाला, पण श्याम हे विसरू नकोस की हे सर्व तुला माझ्यामुळे मिळालं. आपलं काय ठरलं होतं श्याम? तू आसावरीला मोहात पडून लग्न करायचं, कारण ती हार्ट पेशंट होती, लवकरच ती मरणार आणि त्यानंतर आपण दोघांनी लग्न करायचं ठरलं होतं. पण आता संधी देते मी तुला, शेवटची आसावरीचा शेवट करायलाच हवा तुला, कसा ते तू ठरव. पण मी आता थांबू शकत नाही, आसावरीचा शेवट करायला हवा तुला. समारंभ फार छान झाला सर, आणि हो पाहुण्याला माझं गाणं आवडलं. तुम्ही जा, मला झोप आली. मला पुष्कळ लोक आले असतील. नाही काय काय होते का तुला आज? झोप तिला मी थांबू नको. ठीक आहे, शांतपणे झोप. दिवसभर सतर्क ना थकलेली आहेस तू आज. गुड नाईट. झोपण्यापूर्वीच औषध घेतलंस? नाही नाही घेतलंस, विसरलीस. हो
कोणी बदलले आज? डॉक्टरने बदलले असेल. तुझ्या बंगल्यात कोण कोण जायचं? मी, बाळ, श्याम. नाही नाही आत्या, आपण जाणार आहे त्यांना कळवू सुद्धा नका. काका, जशी तुझी इच्छा. उद्या सकाळी महाबळेश्वर जायची व्यवस्था करतो. महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वर? आणि तू इथे? तू नाही गेला बरोबर? नाही गेला. जाण्यापूर्वी तिने मला सांगितलं देखील नाही, कळवलं सुद्धा नाही. म्हणजे? कैलास, मी पुण्याहून आल्या रात्रीपासून घरामध्ये काय घडतं हेच कळण्यासं झालं मला. म्हणजे काय झालं? काय सर? यू वोंट बिलीव, पण मला पाहिलं की आसावरी घाबरून बेशुद्ध पडते. मित्र नजरेसमोर सुद्धा नकोस झालं. असा कोणता त्याचा अपराध मी केला हेच कळण्याचं झालंय मला. तू महाबळेश्वरला गेलास ना? अरे रात्री कुठेतरी घाबरली असेल. डोंट वरी, मी जाऊन बघून येतो. बाय द वे, मी तुला माझं लायब्ररीचं पुस्तक दिलं होतं, ते वाचलंस का? नाही. काय? नाही वाचत. हो, ते तिथं पडले बघ, घेऊन जातो. अच्छा, तुझी प्रिय
या ना, इथे कुठे वाट चुकलात? वाट चुकत असेल तर ती सरळ व्हावी म्हणून आलो. श्याम आणि तुम्ही भाऊजी, जो अप्रिय विषय टाळण्यासाठी मी इथे आले. तो जगाच्या पाठीवर कुठेही टाळता येणार नाही तुम्हा दोघांना. भाऊजी तुम्हाला माहित नाही. मला सर्व माहिती बहिणी. श्यामने सांगितलं या पत्राने. त्याने हे पत्र तुम्हाला दिलं? नाही, त्यानं ते वाचलंच नाही. मला मिळालं त्या पुस्तकात म्हणून मी इथे आलो. फार चांगलं केलं. सध्या इथली हवा फार चांगली आहे. पण मन घडून झाले बहिणी, तुम्हाला असं खरंच वाटतं की तुम्हाला मरून श्यामला तुमची इस्टेट बळकशी ते म्हणून? कानाने ऐकलं ते खोटं समजू मी. पण कानापेक्षा मनाची साक्ष जास्त महत्वाची नाही का? हे त्या वसुधेचं नाटक नसेल कशावर? तरीही त्यात त्यांचा हात होता. बहिणी, त्यातून तुमची सुखरूप सुटका झाली. त्या आनंदात टेप केलेलं ते गाणं खोटं होतं. होय, ते सगळं खोटं होतं, नाटक होतं. नाही नाही बहिणी, त्यांना माझं वैभव पाहिजे होतं, ते मी त्यांना दिलंय. बहिणी काय बोलता तुम्ही? भाऊजी, तुमच्या मित्रावर मी प्रेम केलंय. होय बहिणी. आणि त्याचा तिरस्कार करण्याची पाळी आली माझ्यावर. बहिणी, तुम्ही काही म्हणालात तरी तुमच्यापेक्षा श्यामला मी जास्त ओळखतो. तुम्ही गेल्यापासून तर वेडागर झालाय. कुणीच्या बाहेर पडत नाही, खात नाही, झोपत नाही. तेही एक नाटक. नाटक? ते कशासाठी? पुन्हा मी त्याच्या जाळ्यात सापडावं म्हणून. नाही बहिणी. पण या नाटकाला मी आता फसणार नाही. असं नका म्हणू बहिणी. जा तुम्ही भाऊजी जा. मी त्यांना सांगा की तुमच्या नाटकाला फसणारी ती वेडी असा बरी मेली संपली. तुला आपल्या जीवा भावाची मैत्रीण म्हटलं ती या जगातून नाहीशी झाली आणि तू आनंदाने हसतेस. तुला काय वाटलं की आसावरी गेल्यानंतर मी तुझा होईन म्हणून? त्यापेक्षा मरण पत्करेन मी. आसावरीवरती मी प्रेम केलं, जीवा पलीकडे प्रेम केलं आणि मी मरेपर्यंत करत राहणार. तुझ्यासारख्या स्वार्थी व्हायला वाटलं तरी कसं किती तुला मिळेल म्हणून तुझ्यामुळे गेली. त्याला तू सुद्धा तेवढाच जबाबदार आहेस. तुझ्या मनात नव्हतं तर आसावरी बरोबर प्रेमाचं नाटक करणं का तयार झालास? का का आलास तू पुन्हा इथं? तुला काय वाटलं मी तुझ्या इच्छेसाठी इथं आलो म्हणून? जा विचार जाऊन डॉक्टर परांजपे.
त्याने टेप रेकॉर्डचं रहस्य ओळखलं आणि मला इथं पाठवून दिलं तिचं मान रिझवण्यासाठी. कारण त्यांना आशा होती की संगीतामुळं कदाचित तिला बरं वाटेल म्हणून. खोटं. आसावरी बाळणपणातून उठल्यानंतर बदलला असतो. प्रथम तुझी इच्छा होती ती मरावी म्हणून. नाही, तसं असतं तर तुझ्या इच्छेप्रमाणे मी तिला महाबळेश्वरच्या तलावामध्ये ढकलून दिली असती. त्याऐवजी ती तोल जाऊन पाण्यात पडत असताना मी तिला सावरले, वाचवले, इतकंच काय. पण बाळणपणामध्ये मूल आडवं आलं त्यावेळी मी काय स्टेटमेंट दिले माहित आहे तुला? मला मूल नको आहे, बायको हवी. पण तुझ्यासारख्या सवंग प्रेमाला ना इशारा मला तटवलेल्या स्त्रीला आमच्या पती पत्नी मधला अभोल प्रेम कळणार कस? आसावरीवरच माझं प्रेम तुला कधीही कळणं शक्य. आणि आता त्या आसावरीला देखील कळणार नाही. मला सोडून गेली. आता तिच्याच नावाचा जप करीत मी जगणार आहे. आमच्या बाळासाठी. पण ते या घरामध्ये नाही. हे घर, त्यातलं हे सारं ऐश्वर्य, या ऐश्वर्याचा मला कधीही मोह नव्हता आणि आजही नाही. मला हवी होती माझी आसावरी. तीच माझ्याप्रती रसून निघून गेली. काय अर्थ आहे आता या सगळ्यामध्ये? मी आहे, माझंही तेवढंच प्रेम आहे तुझ्यावर आणि तुझंही प्रेम होतं माझ्यावर. त्या प्रेमासाठी रडत बसण्यापेक्षा माझा स्वीकार कर आणि उपभोग या ऐश्वर्य. पुन्हा असं बोलशील तर खरा दाबून जीव घेईन मी तुझा. मी खरं तेच बोलले म्हणून. मेलेल्याला का मारतात? आसावरी श्याम. आसावरी मी स्वप्न तर पाहत नाही ना. स्वप्न नाही, खरं आहे. आणि मग ती तार? ती तार खोटी होती, नाटक होत आमचं. नाटक? तुझ्या प्रेमाची खात्री वहिनींना पटावी म्हणून मी आणि डॉक्टरने नाटक केलं होतं. खात्री कशाबद्दल? गंमत काय झाली? तुमचं गाणं टेप झाल्यानंतर तुमचं आणि वसुधेचं बोलणंही टेप झालं. आसावरी त्यामुळे तिचा असा समज झाला. खरंच गैरसमज झाला, मला क्षमा करा. असं क्षमा अपराधाला करायची असते. वसुधा